अधिकाऱ्यांना फील्डवर राहण्यासंदर्भात आपण काही सूचना दिलेल्या आहेत, नक्की काय सूचना आहेत? असं की तर थोडी हा एकदम असाधारण परिस्थिती उद्भवलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचं आहे, त्यामुळे निश्चित अधिकाऱ्याने कार्यालयात बसून आदेश काढण्यापेक्षा अधिकाऱ्याने आता फील्डवर जाणं, लसीकरणात भाग घेणं, जे फील्डवर डॉक्टर्स आहेत त्यांची मदत घेणं, खाजगी डॉक्टर्स ज्यांचं त्यांची मदत घ्या म्हटलं की ज्यामुळं त्यांना काही मानधन आपण देऊन लसीकरणात त्यांचा समावेश, त्यांचा सहभाग करून घेतला, लसीकरण लवकर होईल म्हणून आता एक काम कार्यालयात बसून होणार नाही म्हणून आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसहित सगळ्यांनीच फील्डवर जावं अशा सूचना देण्यात आल्या. लसीकरणाच्या बाबतीत काही अडचण म्हणजे एक अशी बातमी आली होती केंद्र सरकारने विकसित केलेली लस असेल, पण आज आपण जे लसीकरण करतोय त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये या प्रादुर्भाव रोखण्यामध्ये आपल्याला मदत झालेली आहे आणि तशी सातत्यानं आम्ही त्याचे ब्लड सॅम्पलिंग घेतोय. भोपाळा जी केंद्र सरकारची इन्स्टिट्यूट आहे त्याला पाठवतोय. आपण आता जे कृषिविज्ञान विद्यापीठ आहे त्यांना आम्ही आता इन्व्हॉल्व्ह करतोय की ज्यामुळे जे काही नवीन स्ट्रेस त्याच्यामध्ये येतात का, पण लसीकरणाच्या बाबतीमध्ये शंका घेण्याचं कारण नाही. अतिशय योग्य पद्धतीने आणि उपयुक्त अशी लस आता राज्य सरकारनं लसीकरणाच्या बाबतीत लसीकरणासाठी उपलब्ध केलेली आहे.